सिविल हॉस्पिटल ठाणे, नौशे खाटांचं हे अतिशय अत्याधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होणार आहे। त्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, या विभागाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंतजी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, ज्येष्ठ आमदार संजय केळकरजी, निरंजन डावखरेजी, कुमार ऐलानी, रवींद्र फाटक, माजी मंत्री दीपक सावंतजी, आमदार रमेश पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, सेक्रेटरी नवीन सोना, सिव्हिल सर्जन कैलास पवार, गौरी राठोड, नरेशजी मस्के आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ठाणे महापालिकेचे नगरसेवक, शिवसेना भाजप युतीचे सर्व नगरसेवक व्यासपीठावरील, समोर देखील बसलेले ठाणेकर बांधव भगिनी, पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी मी आज या सिव्हिल हॉस्पिटलच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे ठाणेकरांसाठी आणि ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्यांसाठी। मगाशी विठ्ठल सायनाचे परिवार आले होते, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्यांच्या योगदानामुळे एवढी मोठी वास्तू उभी राहील आणि हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, सुविधा मिळतील, त्यांचे जीव वाचतील। खरं म्हणजे तानाजीराव मगाशी म्हणत होते की साखरेमध्ये डॉक्टरी केली, साखरेत डॉक्टरी केली म्हणून तुमच्यामुळे खूप लोकांना शुगर वाढलेली आहे आणि तुमच्या शैक्षणिक संस्था देखील खूप आहेत। खरं म्हणजे सुरुवातीला विचार केला होता मी तुम्हाला शिक्षण मंत्री बनवायचा, पण मग ते ज्याच्या संस्था जास्ती असत्या आणि तो शिक्षण मंत्री असला की ती काउंटरवर्षी सुरू होते। आणि मग अतिशय महत्त्वाचं हे सर्वसामान्य माणसाला सेवा देणारं हे खातं आहे, हे आरोग्य विभाग आहे। कारण मी आरोग्य विभागाचा मंत्री राहिलो आहे, तर डॉक्टर दीपक सावंत आहेत, अगदी तळागाळामध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांची सेवा, त्यांचे जीव वाचवणे, पुण्य घेणे, या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या जवळून। आम्ही हे डॉक्टर दीपक सावंत देखील खेड्यापाड्यात, अगदी आदिवासी पाड्यामध्ये, कुपोषित भागामध्ये फिरायचे, मंत्री असताना पण नसताना पण। मी देखील सांगतो, ज्या ठिकाणी कुठला मंत्री गेला नाही तिकडे पार, त्या मध्य प्रदेशचा कुठला आणि रंगुबेली, त्या गुजरातची बॉर्डर, MP ची, ती छत्तीसगडची, ते बोले इधर कभी ये मंत्री संत्री हम कब देखता ही नहीं, कोई आता ही नहीं। बोले मैं आया हूँ। बोले चलो क्या मांगता है। आणि त्यावेळेस तातडीने त्यांना आपण ज्या काही सोयी सुविधा पाहिजे होत्या त्या दिल्या। मी मला माहीत आठवत आहे की आपला थोडा विभागाचा विषय असतो, प्रस्ताव बनवणे वगैरे सगळं असतं, पण मी जिकडे जातो डॉक्टरांना माहीत आहे मी जायचो तिकडे सगळे सामान साहित्य सामग्री ट्रकच्या ट्रक भरून घेऊन जायचो आणि त्याचं वाटप लोकांमध्ये करायचो, कारण गरजेचं होतं, ते आवश्यक होतं। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी डॉक्टर दीपक आपल्या तानाजी सावंतना सांगितलं, हा हे विभाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, एक संवेदनशील विभाग आहे, याच्या माध्यमातून आपण लोकांचे जीव वाचवू शकतो। वेळेवर त्यांना आपण उपचार दिले तर खऱ्या अर्थाने आपण मोठा एखादं कुटुंब वाचवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्ती काय पुण्य असू शकतं। आणि म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सोयी सुविधा केल्या। मगाशी त्यांनी स्वतः सांगितलं, या राज्यातल्या महिला भगिनी आहेत, मुलं आहेत,
माता सुरक्षित तर घर कुटुंब सुरक्षित मोठी योजना ते राबवत आहेत, मोठे कॅम्प घेतले, मी देखील ते अटेंड केलेत, मुलांच्या चाचण्या होत आहेत. आज आपण बाळासाहेब ठाकरे 700 दवाखाना आपण या राज्यभर करतोय, मुंबईमध्ये आपण सुरू केले 250 आणि राज्यभरामध्ये 700 करतोय. आणि या सगळ्या दवाखान्यामध्ये डॉक्टर, MBBS स्टाफ, नर्स, सगळं जे कोणी आहेत ते असतील, मोफत औषधं मिळतील, 147 प्रकारच्या चाचण्या मोफत होतील, त्याचे पुढचे उपचार जे आहेत ते मोफत होतील. हे सगळं कोण करतंय, कोणी केलं? आणि आपलं सरकार करतंय. आणि म्हणून मुंबईमध्ये देखील आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणावर आज विकासाची कामं होत आहेत, आरोग्याची होत आहेत, स्वच्छतेची होत आहेत, काँक्रिटीकरणाची होत आहेत, राज्यभरात होत आहेत. आणि म्हणून बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना पोटदुखी नक्की होते, मगाशी तानाजीरावांनी सांगितलं, ठीक आहे, ती होणारच, पण त्या पोटदुखीसाठी पण त्यांचा इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून करून ठेवलेला आहे. त्यात जायचं, इलाज होईल, सगळं होईल मोफत, काही प्रॉब्लेम नाही. आणि अशा प्रकारचं सरकारचं जे काही काम सुरू आहे, सरकार युद्धपातळीवर गतिमान सरकार, वेगवान सरकार, निर्णय घेणारं सरकार, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी गेले 7-8 महिन्यामध्ये जे निर्णय आपण घेतले, जे निर्णय जर पाहिले, हे सगळे निर्णय या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आहेत. एकही निर्णय असा कुठलाही वैयक्तिक फायदा देणारा निर्णय आम्ही घेतला नाही, सर्व समावेशक. त्याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, आरोग्य, महिला या सगळ्यांचा समावेश केला. नुकताच झालेला अर्थसंकल्प जो पंचामृत, त्याला नाव दिलं, खऱ्या अर्थाने तो तसाच आहे, सगळ्यांना सर्वसमावेशक असा हा राज्याचा अर्थसंकल्प. त्यामध्ये सर्व घटकांना आपण सामावून घेतलं, आरोग्य विभागाला, शिक्षण विभागाला मोठं प्राधान्य आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण पाहिलं तर काही लोक न परवडणारे जे काही ट्रीटमेंट आहेत, उपचार आहेत, त्याच्यामुळे लोकांचे दुर्दैवाने जीव जातात. परंतु आज आपण पाहिलं की 1.5 लाखाची मला वाटतं जी महात्मा फुले योजना होती, ती आपण 5 लाखापर्यंत केली, 5 लाखापर्यंत केली. त्याचा त्याचबरोबर किडनीचं किती वाढवले, 2.5 लाख केले किडनी ट्रान्सप्लांटचे, ते आणि 1.5 लाखाची योजना 5 लाखापर्यंत नेली. काही त्याच्यामध्ये आजार वापर आपण होत नव्हता ते काढले, ज्याचा वापर होत होता ते आपण टाकले, हॉस्पिटल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून सगळ्या लोकांना, अगदी कर्नाटकच्या बाउंड्रीच्या सीमावर्ती भागातल्या मराठी लोकांना पण आपल्या माध्यमातून आपण सोयीसुविधा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या आरोग्य विभागामध्ये आपण पैसे खर्च करतोय, सरकारचं बांधिलकी आहे, सरकारचं धोरण आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस उपचाराविना वंचित राहता कामा नये. म्हणून आम्ही सरकार पण करतोय, वैद्यकीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आपण करतोय, त्याच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन करतोय. मला आठवतंय आमचे सगळे लोक वाढदिवस कसा साजरा करतात, तर वाढदिवस पुष्प बुके न घेता लहान मुलांच्या छातीमध्ये जी छिद्र आहे जन्मता, त्याचं ऑपरेशन करून वाढदिवस साजरा करतात. हजारो लोकांचं आपण ज्युपिटरमध्ये दरवर्षी, मला वाटतं वर्षातून 2-3 वेळा करतो. आणि हे सगळं जे आहे, कानाचं ऑपरेशन असेल, सगळे जे काही इतर शस्त्रक्रिया आहेत, त्या आपल्याला या माध्यमातून करता येतात. आणि म्हणून वैद्यकीय मदत कक्ष जे आहे आमचा, मंगेश चिवटे काम करतोय. आणि अरे या मंगेश चिवटे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे पण आलेले आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की शासन आपलं काम करतच आहे, परंतु बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून देखील आपण हजारो लाखो लोकांना दिलासा देतोय, त्यांचे मोफत ऑपरेशन करतोय, त्यांना ॲम्ब्युलन्स देतोय. आपण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये ॲम्ब्युलन्स वाटपाचं काम सुरू केलंय. हिरकणी कक्ष आपण सुरू केला महिला भगिनींसाठी, आपण मंत्रालयात सुरू केला, पोलीस स्टेशन लेवलला करतोय, प्रत्येक कार्यालयामध्ये हिरकणी कक्ष अतिशय अद्ययावत असा हिरकणी कक्ष करण्याचा निर्णय तानाजीरावांच्या आरोग्य विभागाने घेतलेला आहे. आज आपण मोठमोठे बदल याच्यामध्ये करतोय. खरं म्हणजे शेवटी
सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी। मला आठवतंय मुख्यमंत्री सहायता निधी माझ्याकडे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं 50 कोटीपेक्षा जास्तीचे पैसे आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटून टाकले। 6,500 लोकांना त्याचा लाभ मिळाला। पूर्वीच्या मी जात नाही, पूर्वी 2.5 वर्षामध्ये 2-2.5 कोटी रुपये वाटले, परंतु आपल्याकडे पैसे असताना हे लोकांचे पैसे, हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण वापरले पाहिजे। मुख्यमंत्री सहायता निधीचा माझ्याकडे फाईल आल्यानंतर मी एका क्षणाचा विलंब लावत नाही। मी कुठेही असलो, ऑफिसमध्ये असलो नसलो, रस्त्यावर असलो तरी सुद्धा, गाडीत असलो तरी सुद्धा मी त्या फाईलवर सही करतो। याचं कारण त्याला तात्काळ त्या ठिकाणी मदत देण्याचं काम माझ्या एका सहीमुळे होत असतं, याची जाणीव आहे मला। आणि मला त्याची संवेदना आहे की हे संवेदनशील सरकार आहे, आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून जेवढं आम्हाला काही करता येईल ते आम्ही नक्की या ठिकाणी करत आलो आहे। आणि म्हणून हे जे 900 बेडचं हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशालिटी, या हॉस्पिटलच्या बद्दल फार आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। मी खास करून या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेईन, कारण दिघे साहेब टेंबीनाका आणि सिव्हिल हॉस्पिटल हे जे काय अटॅचमेंट होती आम्ही पाहिली आहे डोळ्याने। एखादा पेशंट आला, खेड्यातून आला, ग्रामीणमधून आला, पालघरमधून आला, मोखाड्यातून आला, दिघे साहेब कुठे असले तरी तिथं पोचायचे आणि डॉक्टरांना सांगायचे हा माझा गरीब आदिवासी बांधव आहे, ही माझी भगिनी आहे, हिचा ट्रीटमेंट तातडीने झाली पाहिजे। आता आपल्याला माहीत आहे दिघे साहेब आल्यानंतर सगळी यंत्रणा एवढी अलर्ट व्हायची की तो पेशंट बराच व्हायचा, त्याला सगळे एफर्ट्स लावले जायचे। आणि तेही मी पाहिलंय की रात्री अपरात्री एखादा अपघात झाला तर अपघात देखील बघायला दिघे साहेब यायचे, त्या माणसाला बघायला यायचे। आणि मग हे करत असताना त्यांनी 31 डिसेंबर हा जो काही दिवस त्यांनी रक्तदान शिबिराची सुरुवात या सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांनी सुरू केली, हे देखील मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। नंतर आपण आता मोठी व्याप्ती वाढली म्हणून शिवाजी मैदानात करतोय, परंतु ही मूळ संकल्पना जी आहे ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची या सिव्हिल हॉस्पिटलमधली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून या सिव्हिल हॉस्पिटल आणि दिघे साहेबांचं नातं जे आहे, हे दिघे साहेब म्हणजे इथूनच, म्हणजे टेंबी सिव्हिल हॉस्पिटलला पेशंट आल्याबरोबर दिघे साहेबांच्या ऑफिसचा फोन खणखणणार, म्हणजे खणखणणार, मग दिघे साहेब सिव्हिल सर्जनला फोन करणार, तिथला आपला हेमंत सुधीर कोणातरी पाठवणार, जा रे बाबा तिकडे बघ, आणि त्याची ट्रीटमेंट चालू होणार। एक वेगळं समीकरण या सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून, हे खरं म्हणजे जी काही संघटना आज आपण पाहतो जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जी वाढली फोपावली, याच्यामध्ये देखील एक सिव्हिल हॉस्पिटलची फार मोठी भूमिका आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। शेवटी मला आठवत आहे जेव्हा कोविड होतं त्यावेळेस मी सगळीकडे वॉर्ड फुल झाले होते, खाटा फुल झाल्या होत्या आणि कुठे जागा नव्हती, परिस्थिती अशी निर्माण झाली होती की पेशंटला ठेवायचं कुठे, एकेका बेडवर 2-2 पेशंट ठेवत, कारण आपल्याकडे कोविड अनपेक्षितपणे आला होता, कुणालाही माहीत नव्हतं कोविडचं काय करायचं, काय ट्रीटमेंट आहे। सुरुवातीला तर सगळे भांबवले होते, पण त्यावेळेस मी अनेक ठिकाणी माहिती घेऊन पोर्टा केबिन मागवल्या, सिव्हिल सर्जन कुठे गेले, पोर्टा केबिन आपण त्यावेळेस मागवल्या, किती आणले होते आपण 75 पेशंटसाठी पोर्टा केबिन आम्ही मागवल्या, आणि त्या पोर्टा केबिन बघायला मी एक दिवस आलो इकडे। बघायला आल्यानंतर सिव्हिल सर्जन मला म्हणाले की आपले डॉक्टर जवळपास किती 40-50 40 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत। मी ऑफिसमध्ये होतो त्यांच्या, आणि म्हणाले बाकी लोक पण घाबरलेले आहेत, आता 40 डॉक्टर बाधित झालेत तर बाकी लोक म्हणतात की कसं काम करायचं, आणि हॉस्पिटलमध्ये सगळी जी काय वातावरण थोडं भीतीचं होतं, नाही म्हटलं तरी मी त्यांना म्हणालो की हे 40 डॉक्टर कुठे आहेत, ते बोले त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आहेत। मी बोलो मी जाऊ शकतो का, बोले नाही आपण न गेलेलं बरं, पण मी म्हणालो त्यांना मी गेलो तर त्यांना थोडा धीर येईल आणि बाकी लोकांना पण धीर येईल। ते म्हणाले असं करू नका, पण मी त्यांना म्हणालो, माझा आग्रह केला, पीपी किट मागवला, मी पीपी किट घातला आणि त्या डॉक्टरना 40 लोकांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि भाव मी पाहिले की ते म्हणाले
साहेब आम्ही लवकर बरे होऊ आणि पुन्हा या हॉस्पिटल मध्ये जे कोविड पेशंट येतील त्यांची सेवा करू आम्ही. किती मोठा त्यांना दिलासा मिळाला. आणि जे बाकी घाबरले होते थोडे, शेवटी माणूस आहे, थोडं वाटत होतं तेव्हा काही लोकांचा मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं, तेही म्हणाले शिंदे साहेब तुम्ही आता आलेला आहात ना, या हॉस्पिटलचं काम बंद होणार नाही, या हॉस्पिटलचं काम आम्ही सुरू ठेवणार आणि जेवढे पेशंट येतील त्यांना आम्ही ट्रीटमेंट देणार. हे सिव्हिल हॉस्पिटलचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि मला वाटतं त्यावेळेस सगळ्या सुविधा, काही लोकांना वाटत होतं सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे काय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळेल की नाही, पण नंतर सगळे लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट पाहिजे, आम्हाला ॲडमिशन पाहिजे म्हणायला लागले, बरोबर ना? तशा प्रकारचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता हे व्हायच्या अगोदर आम्ही लोकांना अनुभव दिलेला आहे. महापालिकेने आपल्या किती मोठं हॉस्पिटल केलं इथे, कुठल्या काय ना, ग्लोबल ग्लोबल सगळं केलं एका एका म्हणजे पाच पाच आठ आठ दिवसामध्ये, दहा दहा दिवसात, पंधरा पंधरा दिवसात, हजार हजार बेडची आपण हॉस्पिटल सुरू केले. या ठाण्यामध्ये इतिहास आहे आणि सगळ्यांनी एक दिलाने मदत केली. कोविड अनपेक्षित होता. सावधचं हॉस्पिटल असेल, भिवंडीतलं, कपिल पाटील इकडे बसलेले आहेत, हे सगळं जिकडे गोडाऊन घेतलं आपण, गोडाऊन मध्येच हॉस्पिटल केलं, आयसीयू बनवून टाकलं. कोणी विचार पण नसेल केला की कोविडमध्ये गोडाऊनमध्ये कोविड हॉस्पिटल होईल. पार्किंगमध्ये केलं. एकदा मला आठवतं अजय मेहता इकडे आले होते ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, त्यांनी पाहिल्यानंतर सांगितलं हे हॉस्पिटल तुम्ही टेम्पररी बनवलंय का परमनंट, बोले टेम्पररी, बोले हे परमनंट हॉस्पिटल ठेवा, असं एवढं उत्तम हॉस्पिटल केलं होतं आपण त्यावेळेस. आणि मला आठवत आहे तिथे आपण आता कॅन्सर हॉस्पिटल परमनंट टाटाच्या मदतीने करतो आहे. जेव्हा माणसं सगळे एकत्र येतात तेव्हा काय करू शकतो हे आपण या सगळ्या कोविड काळामध्ये दाखवलेलं आहे. आणि म्हणून हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे मध्यवर्ती आहे, हे जिल्हा मध्यवर्ती हॉस्पिटल आहे, 900 बेडचं हॉस्पिटल होतं आहे, अख्ख्या जिल्ह्याचा भार याच्यावर आहे. आणि त्यामुळे अनेक महापालिका, बाजूचा पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, या सगळ्यांना दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. आणि म्हणून यामध्ये आता अपघात झाला काही झालं तरी आपल्याला मुंबईला जावं लागणार नाही. ते मुंबईमध्ये जाताना जे काही अंतर आहे त्याच्यामध्ये मृत्यू होण्याचं जे काही प्रमाण आहे ते बिलकुल बंद होईल. इथल्या इथे ट्रीटमेंट होईल. सगळ्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट या ठिकाणी आपण देतोय. कार्डिओलॉजी आहे, न्यूरोलॉजी आहे, ऑन्कोलॉजी आहे, नेफ्रोलॉजी आहे, कॅथ लॅब आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एअर ॲम्ब्युलन्स देखील या हॉस्पिटलवर उतरेल आणि तातडीने त्याला दिलासा मिळेल. अशा प्रकारचं हे मॉडेल, अत्याधुनिक डिझाईन आपण या हॉस्पिटलचं केलेलं आहे. खूप याच्यामध्ये अडचणी आल्या. मला आठवतंय डॉक्टर दीपक सावंतांपासून सुरुवात झाली, तिकडे आपल्या मेंटल हॉस्पिटलचा विषय, तो रेल्वेचा स्टेशनचा विषय, तो देखील याच्याशी निगडीत होता. पण आता सगळे मार्ग निघालेत. कोर्टाने देखील सगळं दूर केलं आहे, कारण अडीच वर्षात जे बंद पडलं होतं ते आम्ही सुरू केलेलं आहे. पूर्ण बंद पडलेलं, सगळे स्पीड ब्रेकर, सगळे हर्डल, सगळ्या अडचणी आपल्या सरकारने दूर केलेल्या आहेत. त्यामुळे मेंटल हॉस्पिटल पण चांगलं होईल, रेल्वे स्टेशन, तिसरा रेल्वे स्टेशन आपण तिथे करतोय तेही होईल, आणि अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटलही होईल. यामध्ये खूप लोकांचं योगदान आहे. मी आठव यामध्ये पाठपुराव्यामध्ये सिव्हिल सर्जन तर नेहमीच आघाडीवर होते. सुधीर आपला, कोकाटे, हेमंत पवार या सगळ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे या हॉस्पिटलसाठी. आणि या विभागाचे आमदार संजय केळकर यांनी देखील अनेक वेळा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये, विधान परिषदेमध्ये, नितीन निरंजन कुठे आहे, निरंजननी देखील त्यावेळेस तिकडेही या हॉस्पिटलच्या बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले होते. सगळे लोक, नरेश मस्के इकडे बसलेले आहेत, या सर्व लोकांनी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु प्रत्येकाचा खारीचा वाटा यामध्ये, या हॉस्पिटलमध्ये, याच्या पाठपुराव्यामध्ये लागलेला आहे आणि लाभलेला आहे. आणि ती आज त्याचा आज मुहूर्त आज आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यामुळे
महात्मा ज्योति या हॉस्पिटलचं काम जे आहे, मगाशी रवींद्र चव्हाण आणि आपले डॉक्टर तानाजी राव सांगत होते 18 महिने, आपण 18 महिने नाही कमी करा, 15 महिन्यात केलं तर तुम्हाला सरकार बोनस देईल, आणि चांगलं काम करा, क्वालिटी काम करा, आणि तुमचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये काय म्हणतो ना, मार्क द्यायचे प्लस प्लस प्लस, ते आम्ही देऊ। या कामाचा अनुभव तुम्हाला दुसऱ्या कामात देखील आम्ही प्राधान्य देऊ। फक्त एवढंच आहे की बिफोर टाईम ठरवलेल्या वेळेच्या अगोदर आपण द्या, चांगल्या दर्जाचं एकदम क्वालिटी काम आपण करा, नाव झालं पाहिजे। हे सिव्हिल हॉस्पिटल सामान्य रुग्णालय सरकारी रुग्णालय बघायचं असेल तर ठाण्यामध्ये येऊन बघा। अशा प्रकारचं उत्तम उदाहरण तुमच्या या कामाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे, एवढंच आपल्याला सांगतो। आणि सर्व विभाग अगदी परवानग्यापासून PWD पासून आरोग्य विभागापासून जिल्हाधिकारी आपल्या सगळ्यांना मी सूचित करू इच्छितो की यामध्ये कुठलाही अडथळा कामामध्ये येता कामा नये, या कामामुळे अमुक एक थांबलं असं होता कामा नये याची नोंद आपण सर्व विभागाने घ्यावी, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय। खरं म्हणजे लोकप्रिय अभ्यासू आणि कार्यतत्पर खासदार अशी ज्यांची ओळख आहे ते माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं इथे व्यासपीठावरती आगमन